अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढी संदर्भात आज जामनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जामनेर यांच्या वतीने केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला। केंद्र शासनाने जे पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ केली आहे या दरवाढीच्या विरोधात नगर परिषद चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येऊन केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर इंधनाची झालेली दरवाढ ही त्वरित थांबवावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य तथा जिल्हा नेते संजय गरुड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आपण सध्या पाहतो आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या देशाची परिस्थिती खूप जास्त खालावलेली आपल्याला दिसत आहे। त्यातच केंद्र सरकारने दरवाढ केलेली आहे, तर या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या विरोधामध्ये इथे राष्ट्रवादी पक्षातर्फे आंदोलन करण्यात येत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की केंद्र शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे। आता आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे नेते संजय गरुड आहेत, तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। डिझेल, पेट्रोल आणि गॅस आकाशाच्या गगनाला भिडलेली ही किंमत आणि तिच्या निषेधार्थ काढण्यात आलेला हा मोर्चा, मला 10-15 मिनिटं लेट झाल्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आज मोदी सरकार हे झोपेतच होऊन घेत आहे। वास्तविक पाहता मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि पवारसाहेब मंत्रिमंडळात असताना कच्च्या तेलाचे बॅरल 130-140 रुपये होते। हे सरकार बसल्यापासून 60 रुपये बॅरलच्या वर कधीही पैसे गेलेले नाही। आज 30-40 रुपये कच्च्या तेलाच्या बॅरलचे भाव आहेत, आणि डिझेल, पेट्रोल आणि गॅस याचा वापर करणं हे लोकांना अवघड होऊन चाललं आहे। तरी सरकारने तात्काळ लक्ष देऊन यामध्ये हस्तक्षेप करून आपल्या किमती कमी कराव्यात असं डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या कंपन्यांना सूचित करावं। त्यांच्याकडनं घेणारा टॅक्स, जे केंद्र सरकारचे काही टॅक्स लावलेले, स्वच्छता टॅक्स असेल, शिक्षण टॅक्स असेल, काही दुष्काळी टॅक्स असेल, काही अवकाळी किंवा नैसर्गिक आपत्तीचा टॅक्स असेल, हे सगळे टॅक्स कमी करून सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि सर्वसामान्यांना सुखकर जीवन जगण्यासाठी निश्चित रूपाने हे दर कमी केले पाहिजे। या दरामुळे वाहतूक वाढते, वाहतुकीचा खर्च वाढला की सगळ्याच गोष्टींचे भाव वाढतात। तरी केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो की इतके बॅरलचे भाव कमी असताना एवढे गगनाला भाव कसे काय यांनी भिडू दिले, आणि हे तात्काळ कमी करा, नाही तर आम्ही कोरोना संपल्यानंतर रस्ता रोको तालुक्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी करू, एवढं आम्ही संबंधितांना सूचना करू इच्छितो। आज जामनेर येथे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे
सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या वतीने आज आम्ही मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं उपस्थित आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादीचे आमचे नेते जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई, अजितदादा, सर्वांच्या मताने आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने जामनेर येथे महागाई विरोधात हे आंदोलन करत आहोत. केंद्र सरकारने जे डिझेल, पेट्रोल, गॅसचे जे दर वाढवलेले आहेत त्या निषेधार्थ आम्ही सर्वजण, संपूर्ण महाराष्ट्रातच एवढी प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे. इकडे शेतकऱ्यांचे खतांचे भाव वाढवलेले होते, आताच मागे आंदोलन झालं, कुठंतरी दिलासा त्यांनी दिला, त्याचप्रमाणे सर्वांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करावे ही आमची सगळ्यांची मागणी राहील. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या हाताला काम नाही आहे, मजुरांना काम नाही आहे, शेतामध्ये काही पिकत नाही आहे, मालाला भाव नाही आहे. या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांनी जगायचं कसं, खायचं कसं, जर उत्पन्नाचा स्रोतच नाही आहे तरी एवढी महागाई कशासाठी. केंद्र सरकारने, मोदी सरकारने जे महागाई वाढवली आहे त्यांनी फक्त आजचे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्र सरकार जे सत्तेत आलेलं आहे त्या सर्वसामान्यांचे किराण्याचे भाव असतील, तेलाचे भाव पण बघा तुम्ही किती, 160-170 रुपये किलोला एक बॅग मिळते, गरिबांनी काय खायचं, हा विचार केंद्र सरकारने कुठेतरी केला पाहिजे याचा सर्वस्वी आम्ही राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध नोंदवतो. डिझेलचे, पेट्रोलचे व गॅसचे दरवाढ हे लवकरात लवकर कमी करण्यात यावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, खूप मोठे आंदोलन करू, असा इशारा देखील त्यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.